एकच मिशन मराठा आरक्षण मराठा असे म्हणत मराठा आरक्षण मिळण्यासाठी 100 वेळा जेलमध्ये जायला तयार असल्याचे ऋषिकेश बेंद्रे पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत. मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत असून प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने लढा देत आहे. आम्ही दगडफेक केलेली नाही हे न्यायालयात सिद्ध होणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जेल काय मृत्यूलाही सामोरे जाण्यास तयार असल्याचे मराठा आंदोलनकर्ते ऋषिकेश बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. असे मला अडकले तसे जालन्यातील काही बांधवांना देखील अडकले आहे. दगडफेक आम्ही केली नाही, पण आमच्या आई बहिणीवर झालेला लाठीचार पाहून बचावासाठी हे घडले आहे. ते कोर्टात सिद्ध होईल. न्याय प्रक्रिया या गोष्टी आहेत म्हणून मी शांत आहे. माझी भूमिका पत्रकार बांधवांना सांगण्यापासून मला थांबवले हे मी आत्ता सहन करणार नाही. यापुढे मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पूर्वीपेक्षा जास्त जोमाने काम करणार आहे. आजपासून सुरुवात करीत आहे. ज्या मराठा तरुण बांधवांनी आरक्षण लढ्यातील बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्या आत्महत्या आदरांजली वाहणार. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे जे बांधव प्रयत्न करीत आहेत त्यांची भेटी घेणार. ज्यांनी ज्यांनी सागर उपोषण केले, आमर उपोषण केले त्यांची मी भेटी घेणार. ज्यांच्यावर मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्यासाठी आवाज उठवणार. पुन्हा सांगतो मी गुन्हेगार नाही. मी समाजासाठी 100 दा जेलमध्ये जायला तयार आहे व मरायला तयार आहे. हा पूर्ण ताकदीन लढणार. हा आम्ही 20 तारखेला मुंबईला जाणार आहेत. हा सोबत जाणार. जो मराठा समाजासाठी काम करे आम्ही त्यांच्यासोबत काम करणार आहे. नाही जरांची साहेब काय सांगतो, ते मराठा समाजात काम करतो, आम्ही समाजात काम करतो. त्यांच्याबद्दल नाराज नाही. आता ते वेळ आल्या सांगणार तुमची गोष्ट. मी अगोदर वाचून दाखवतो. एकच मिशन मराठवाड्याला कुणबीमधून सरसकड आरक्षण. जय जाऊ सर्वांना. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी 100 दा जेलला जायला शिकेत्री तयार आहे. जेल काय मृत्यूलाही तयार आहे. समाजासाठी जिजाऊसाठी 2004 पुण्यातील भांडारकर प्रकरणातील देखील हा ऋषी बेद्रे होता. संभाजी राजे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते तेव्हा मी उपोषणाला त्या ठिकाणी संभाजी राजे बसलो होतो. 2003 पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे मराठा जोडो अभियान देखील या देखील मराठा जोडो अभियानात आरक्षणासाठी सहभागी असायचो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मराठा आरक्षणासाठी काळे झेंडे दाखवलेले उपस्थित होते. त्यापैकी 2018 गेवरेमध्ये मराठा आरक्षण आंदोलनात माझ्यावर 353 दाखल झाली होती. हे जरी खरे असले तरी मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा ज्या मराठा तरुणाच्या बलिदानामुळे मोठा झाला त्यांना विसरून चालला नाही. तुम्ही मला विसरला असाल किशोर चव्हाण साहेबांचे काय हेच झाले. मला हे करू नको ते करू नको मराठा समाजातील बांधवांच्या भेटी गाठी घेऊ नको सांगून दबाव आणू नका मला गुंतवले गेले. कुणी गुंतवले काय गुंतवले काय झाले मला सगळे माहीत आहे. खोटे बोलून मला फसवले. नक्की खरं काय हे सगळे मी वेळ आल्यावर नक्की सांगणार आहे. सध्या पोलीस तपास असल्याने मी त्यावर काही भाष्य करू शकत नाही.